गाडीचं वाटप जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आज महत्वपूर्ण म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत ज्या मागण्या होत्या त्याची चर्चा आहे. 2 तारखेला बहुतेक सर्वजण पुन्हा एकत्र बसणार आहेत आणि महाविकास आघाडी आणि इंडिया एकच आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कुठलेही मतभेद होणार नाहीत. आम्ही प्रागतिक आघाडीच्या वतीनं आम्ही प्रागतिक आघाडीच्या वतीनं मी या बैठकीला बसतो. प्रागतिक आघाडीच्या वतीनं शेतकरी संघटनेचे आमचे नेत्र माझे मित्र राजू शेट्टी हे सुद्धा आज आले होते. त्यांची माझी बैठक झालेली आहे आणि त्यांची मागणी मी त्या ठिकाणी प्रामुख्यानं केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून राजू शेट्टींचं जवळजवळ उमेदवारी महाविकास आघाडीमार्फत. राजू शेट्टी कधी असणार बैठकीला हजर? म्हणजे 2 फेब्रुवारीला ते सुद्धा असणार, कारण आजची बैठक तुम्ही म्हणता की तुमच्या दोघांमध्ये झाली. मी प्रागतिक आघाडीचा एक प्रमुख आहे आणि त्यामुळे आमच्या आघाडीतर्फे पहिल्यांदाच ठरवलेलं आहे. आम्ही 2 जागा त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या 2 जागा मागताना आम्ही पहिला हक्क राजू शेट्टींना दिला आणि दुसरा आम्ही आमचे मित्र हितेंद्र ठाकूर यांना दिला होता. हितेंद्र ठाकूरांची अजून मानसिकता दिसत नाही आहे आणि त्यामुळे माझं त्यांचं बोलणं झालेलं नाही. मी आता उद्या परवा त्यांच्याशी नक्की बोलणार आहे आणि त्याच्यावर चर्चा होईल. पण मला वाटतं जे आज चर्चा झालेली आहे जे न्यूजला येते ते थोडं चुकीचं असं मला वाटतं. मी पण बाहेर बसलो होतो. बरं, म्हणजे काय असं नाही आहे, सगळे एक एक पक्षांना घेतलं होतं जेणेकरून त्यांना स्वतंत्र बोलावं एवढंच आहे. अशी कुठली चर्चा झाली नाही आहे आणि त्याच्यावर जयंत पाटलांचं बोलणं आंबेडकरांबरोबर झालेलं आहे. बच्चू कडू पण नाराज वाटतंय सरकारमध्ये, काही सांगू इच्छित नाही. मला भेटले नाही. 2 जागा तुम्ही म्हणताय, एक हातकणंगलीची आणि दुसरी कोणती जागा? त्यांनी ती आम्ही हितेंद्र ठाकूरांची मागितली होती. आमच्या जागेला आणखीन एक शेतकरी कामगार पक्षाचा आग्रह आहे की माळाची जागा आम्हाला द्यावी. इथे पण आमची 1-2 लाख मतं आहेत माडाची आहे, पण त्या पद्धतीची चर्चा. पण आम्ही आघाडीमध्ये कुठेही नाराजी होईल आज ही भूमिका प्रागतिक आघाडीची नसणार आहे. बरं सर, किती जागा आपण जिंकून याल, किती विश्वास आहे उपस्थित असणार आहेत का याच नेत्यांच्या उपस्थितीत बैठक? मी काय म्हणतो, असा प्रश्न विचारू नका किती येणार आणि काय आहे. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या जागा आहेत ना, उद्या 45, 48 जागा येणार आहेत म्हणून बोलणारे पण या देशामध्ये लोक आहेत. परंतु असं बोलणार नाही, पण सर्वाधिक जागा या इंडियाच्या या ठिकाणी येते. 2 तारीखच्या बैठकीला राहिला नाही, आत्मविश्वास शिल्लक राहिला नाही अशी टीका भाजपचे नेते करतायत, मुख्यमंत्री स्वतः करतायत. बोला, त्यांचे नेहमीच बोलतात राज्यात. त्याच्यामध्ये काय आत्मविश्वास? निवडणुका आम्ही काय आत्ताच लढतो का? निवडणुका गेल्या की पेला होते बघेल, मग मी तुम्हाला तुमचा फोन नंबर घेतो आणि काउंटिंग झाल्यानंतर तुम्हाला सांगू. ही भत्ता आहे, ही थोडी थोडकी नाही. राष्ट्रवादी आणि डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आली तर वेगळ्या तऱ्हेची परिस्थिती तयार होते. गेल्या गेपेला जी लाट झाली ती लाट नाही आहे, ते भ्रमनिराश त्यांचा होणार आहे. आणि 100% तुम्ही मला इथे बोलायला वेळ कमी आहे आणि मी इथे बोलणं बरोबर नाही आहे. मतदारसंघ काहीच आम्ही गेली 3 महिने हे मॉनिटरिंग करतोय, कोण कुठे नाराज होणार आहे कोण नाही आहे हे नाही आहे. पण जी आली बातमी असं तुम्ही म्हणता मी बघितली नाही, मी डायरेक्ट खाली आलो. पण तिथे प्रत्येकाला, मी पण बाहेर वेटिंग मध्येच बसलो होतो, सगळे CPM CPI अबू आजमी समाजवादी पार्टी प्रत्येकाला बोलवत होते, असं काय नाही आहे बोलवत नव्हते. आणि मला वाटतं मी जी चर्चा ऐकली तिथे बघितली की अशी बातमी आज चालते आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना स्वतंत्र सूटमध्ये आतमध्ये त्या ठिकाणी बसवलं होतं. आम्ही विचारे, आम्ही गरीब लोक, आम्ही तिथे ठिकाणी खाली सुटीवर बसतो. राजू शेट्टी स्वतः 2 तारीखच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे, गरज नाही आहे, मला माहिती नाही त्यांचा कार्यक्रम. कारण आज राजू शेट्टींबरोबर माझी मीटिंग झाली माझ्या कार्यालयात, ते आम्ही नेहमी बसतो माझ्या व्यवसायाच्या कार्यालयात, ते तिथे आले होते. आम्ही एकत्र भोजन केलं आणि गेलं आणि
पूर्ण आत्मविश्वासपूर्वक राजू शेट्टी ही निवडणूक लढवत आहे. पण ते म्हणतात की महाविकास आघाडी सोबत मी नाही आहे, कारण या आधीच्या ज्या प्रतिक्रिया होत्या आणि स्वतंत्र 6 जागा लढवणार ते आधी सुद्धा म्हटले. निवडणुकीचे टॅक्टिक्स सगळ्यांना माहिती आहे, जागा घेताना जास्त मागायचे सगळेच मागतात. फक्त मी पहिल्यापासून या ठिकाणी शांतपणे आणि कुठलाही अतिरेक न बोलता या निवडणुकीबाबत बोलतो आहे. मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, राजू शेट्टी काही मागणार नाहीत किंवा काही होणार नाही. ते प्रागतिक आघाडीमध्ये आहेत आणि प्रागती नाही, आमची प्रागतिक आघाडी लेफ्ट फ्रंटची आहे आणि आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि आम्ही इंडियामध्ये पण आहोत. आणि आमचे त्यांचे जे ऑल इंडिया पक्ष आहेत त्याच्यामध्ये मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही बदल होईल. आणि त्यामुळे राजू शेट्टी हे 100% हे महाविकास आघाडीवर आणि इंडियाबरोबर राहतील. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.